आजचा कोस्टल कोकण रोड ट्रीपचा तिसरा दिवस. आजचा दिवस आम्ही साधारण टार्गेट केलं आहे कारडे बीच टू गणपतीपुळे. आणि ह्या आजच्या दिवसात दोन इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे आम्हाला दोन वेळा फेरी करावी लागणार आहे आणि एक मोठा बीच येईल तो गुहागर बीच. आता ओवरऑल प्लॅन बघितला तर पहिलं करडे बीच टू दाभोळ, दाभोळ टू धोपावे ही एक फेरी येईल. धोपावे ला पोचल्यानंतर धोपावे ते गुहागर असा एक आम्हाला प्रवास करायला लागेल. आणि दुसरी फेरी येईल ती तवसाळ टू जयगड. तर आजच्या दिवसामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे दोन फेरी आम्हाला घ्यायला लागतील, त्यामुळे फेरीचं टायमिंग बघून प्लॅनिंग व्यवस्थित करायला लागेल आणि गुहागरला जाऊन बीचसुद्धा एन्जॉय करायला लागेल. तिसऱ्या दिवशी सकाळी उठल्या चहा पाणी ब्रेकफास्ट केल्यानंतर करडे बीचला फिरायला निघालो आणि सनराईज बघण्याचा तिथे योग आला. सनराईज अतिशय सुंदर असा सनराईज दिसला आणि ओवरऑल बीचवर पण कोणी नव्हतं, त्यामुळे फेरफटका मारायलासुद्धा मजा आली. बीच चांगला स्वच्छ क्लीन आहे आणि तिथूनचं जो व्ह्यू आहे तोसुद्धा फार सुंदर असा व्ह्यू आहे. बराच वेळ बीचवर आम्ही स्पेंड केले. बीचवर चांगली हॉटेल्ससुद्धा बऱ्यापैकी चांगली हॉटेल्स आहेत, महागाईतलीसुद्धा हॉटेल आहेत. साधारण 5 ते 6-7 हजार पर डे वालीसुद्धा हॉटेल आम्हाला दिसली. बीचवर परत चालत गेल्यानंतर तुम्हाला अजून एक चांगलं हॉटेल पण दिसतं. हा सनराईजचा व्ह्यू चांगला आहे. हे सागर सावली म्हणून एक फेमस हॉटेल आहे आणि तिथे रूमसुद्धा रेट फ्लक्चुएट होत असतात सीझनप्रमाणे. सांगितल्याप्रमाणे दाभोळला आम्हाला जेटी घ्यायची होती, फर्स्ट जेटी आजच्या दिवसातली, दाभोळ टू धोपावे. नेहमीप्रमाणे बोटमध्ये गाडी चढवणं आणि गाडी उतरवणं हे रूल्स ठरलेलेच असतात. त्याप्रमाणे गाड्या सगळ्या इथे लागले आहेत, हे सगळे फोटोग्राफ्स आहेत. छान असे फोटो येतात, काही काहीला व्हिडिओपेक्षा फोटोग्राफी जर चांगला फोटोग्राफर असेल तर तो उत्तम फोटोग्राफी कोस्टल कोकणचे करू शकतो. आणि फोटोचा पण आनंद तुम्ही घेऊ शकाल, कारण फोटोमध्ये बारीक सारीक गोष्टी चांगल्या टिपल्या जातात. पाणी तर अतिशय स्वच्छ क्लीन असं वॉटर आहे. सकाळी ही मासेमारीला निघालेली बोट आहे. दापोली आणि करडे बीचच्या इथे ज्या लोकांना फिश खायला आवडतं त्यांना भरपूर फिश मिळू शकतं, कारण इथे आमच्या हॉटेलवाणी सांगितलं की सकाळी फिशचा लिलाव होतो आणि त्या लिलावामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं फिश अडून मिळतं. जर समजा तुम्ही फिश स्वतः घेऊन गेले तर काही काही हॉटेलवाले तुम्हाला किलोच्या बेसिसवर करून देतात. ही दाभोळ टू धोपावेची फेरी आहे. नेहमीप्रमाणेच गाड्या भरलेल्या आहेत. कुठचाही दिवस असो, ऑड डे असो, वीकेंड असो, फेरी तर नेहमी भरलीच असते. पण त्या फेरीवाल्याने सांगितलं की वीकेंडला भरपूर टुरिस्ट असतात, त्यामुळे प्लॅनिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आयत्यावेळी जर फेरीमध्ये बसायला गेला तर तुम्हाला जागा गाडीला मिळणं पण काही काही वेळेला कठीण असतं,
आणि मग अशा वेळी तुम्हाला तिथेच वेटिंग करून एक दोन तास स्पेंड करायला लागतात. त्यामुळे अगोदर अर्धा पाऊण तास जर आले तर अतिशय उत्तम. नेहमीप्रमाणेच व्ह्यू फेरीमधनं एकदम सुरेख असा व्ह्यू तुम्हाला मिळतो. कोस्टल कोकणमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ करणाऱ्यांची खरंच चंगळ आहे. तर तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल तर अप्रतिम असे तुम्हाला फोटो तिथे काढता येतील. फारच सुंदर असे कोस्टल कोकणची ही टूर आहे. फारच फास्ट होती त्याच्यामुळे जास्त कुठे टाईम स्पेंड करायला मिळालं नाही. पण नेक्स्ट टाईमचं जेव्हा प्लॅन करू तेव्हा जरा चांगली 10-15 दिवसाची ट्रीप प्लॅन करून बऱ्याचशा गोष्टी करू. आता आम्ही गुहागर बीचला पोचलो. गुहागर बीचसुद्धा फारच सुंदर क्लीन असा बीच आहे. दुपारी ऊन खूप होतं त्यामुळे जरा बाहेर पडायला जरा वेळ त्रास झाला. टोपी तर मस्तच आहे. टोपी आणि गॉगल जर तुम्ही या बीचवर दुपारच्या वेळी येणार असाल तर सँड पण गोल्डन असल्यामुळे रिफ्लेक्शनसुद्धा डोळ्याला फार त्रास देऊ शकतं. फारच क्लीन असा हा गुहागरचा बीच आहे. व्यवस्थित बाजूला बांधूनसुद्धा काढलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात असते आणि बाहेर नको याला सगळं बांधून काढलेलं आहे. संध्याकाळी जर आलं तर सनसेटसुद्धा अतिशय उत्तम असा असेल सनसेट बघण्याचा हे. त्यामुळे गुहागरला 1 ते 2 दिवससुद्धा आरामात तुम्ही राहू शकता. हा बीचवर येण्याचा रस्ता आहे. आजूबाजूला शॉप्ससुद्धा आहेत तिथे. गुहागर बीचवरनं आम्ही पुढे निघालो तवसाळकडे. कारण तवसाळला आम्हाला प्लॅनिंगप्रमाणे ती फेरी पकडायची होती. तवसाळला जातानासुद्धा जो व्ह्यू आहे सिनरी आहे तीसुद्धा खूप चांगली सिनरी आहे. मध्ये जे थांबाल तुम्हाला जर वेळ असेल तर थांबून फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की फेरीचं टायमिंग कित काय आहे ते. तर ती फेरी चुकली तर मग तुम्ही गणपतीपुळे जायला तुम्हाला नक्कीच रात्र होईल. चांगले फोटोग्राफ्स मिळतात इथे. खरं कोस्टल कोकण बघण्यासारखंच आहे. ही पण फेरीचे फोटोग्राफ्स आहेत.
आमचं मेन ऑब्जेक्टिव्ह या टूरचं एकच होतं की आम्हाला फेरीचा एक अनुभव घ्यायचा होता आणि दुसरे समुद्रकिनारे बघायचे होते. हे तवसाळ टू जयगडची ते तवसाळ टू जयगडची फेरीमध्ये दुसरी फेरी आजच्या दिवसाची. फेरीमधले गाडी चढवणं आणि गाडी उतरवण्याचे रूल्स सगळीकडे सारखेच आहेत. लोकं अतिशय चांगली आहेत, हेल्पफुल आहेत, तुम्हाला ऑलवेज गाईड करतात आणि हे सगळ्या फेरीच्या ठिकाणी आम्हाला याचा अनुभव आला. लोकं टुरिस्टसुद्धा असतात आणि ते खूप मजा करतात, एन्जॉय करतात. कारण हा अनुभव खरंच घेण्यासारखा अनुभव आहे. कोकणामध्येच हा अनुभव मिळेल तर उद्या कदाचित ब्रिज झाले, ब्रिज बांधून झाले तर त्याची ह्या फेरीची मजा सगळी निघून जाईल. मला तर वाटतं ही फेरी घ्यायची असेल तर एक अर्ली मॉर्निंगची फेरी घ्यावी आणि एक सनसेटच्या टाईमची फेरी घ्यावी. ते जे व्ह्यूज मिळतील, ही जी सिनरी असेल सनराईज आणि सनसेटची, ती अप्रतिम अशी असू शकेल. आणि तुम्हाला हाच एक रूट आहे की ते तुम्हाला दोन फेऱ्या घेता येतात एका दिवसात. तर या रूटवर असं जर प्लॅनिंग केलं की एक सकाळी अर्ली मॉर्निंग घ्यायची आणि संध्याकाळची परत घ्यायची आणि गुहागारमध्ये जरा टाईम करून तिथे बीचवर टाईम काढला तर ह्या गोष्टी ॲटोमॅटिक जमू शकतील. हे आता नेहमीची आपले फोटोग्राफ्स फेरीमधनं घेतलेले किंवा फेरीच्या बाद ट्रॅव्हलिंग करताना घेतलेले. फार मस्त असं बघायला मिळतं ट्रॅव्हलिंग करताना. फोटोसुद्धा चांगले दिसतात. कॅमेरा जर अजून चांगला असेल तर फोटोग्राफीसुद्धा फार उत्तम होऊ शकते. बघा काय सुंदर बीच आहे हा. मी आता आमच्या हॉटेलच्या इथे आलो. यावेळी आम्हाला महिंद्राचं गेस्ट हाऊस मिळालं होतं आणि आम्ही महिंद्राला एक रात्र गणपतीपुळेला काढणार होतो. आम्ही चेक इन केलं आणि चेक इन करून मग गणपतीपुळेच्या दर्शनाला गणपतीच्या मंदिरात गेलो दर्शन करण्याकरता. संध्याकाळची लाईटिंग पण सुरेख दिसत होती. गर्दी नेहमीप्रमाणेच होतीच पण ओव्हरऑल आजचा दिवस फार चांगला गेला.